जरी तहसील में खड़की बस स्टॉप के सामने किसानों की विभिन्न मांगों को लेकर जरी तहसील शिवसेना की ओर से रास्ता रोको कर धरना किया गया। इस दौरान वाहनों की लंबी कतारें देखी गई। विशेष ध्यान कपास के, जो किसान इस समय संकट में है, कपास का कोई भाव नहीं है। शिवसेना की ओर से 11 मार्गों को लेकर रास्ता रोको आंदोलन चलाया गया, जिसकी कपास का भाव 10,000 रुपए और सोयाबीन का भाव 8,000 रुपए होना चाहिए। इस समय क्षेत्र जय भवानी जय शिवाजी के नारों से गूंज उठा। इस अवसर पर बड़ी संख्या में जरी तहसील के किसान व अधिकारी उपस्थित थे। चक्का जाम आंदोलन माननीय आमदार माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे संतोष भाऊ मावरे, संदीप भाऊ बिच्चू, विनोद भाऊ उपरवार व इतर अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन केलं। जवळपास 3 तास आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले। या आंदोलनाच्या निमित्तानं जे कापसाचे भाव मागच्या वर्षी 10,000 ते 12,000 रुपये होते, ते आज 8,000 आत आहे। आणि एक शेतकऱ्यांना हमी भावाच्या 1.5 पट म्हणजे 10,000 रुपये कापसाला भाव पाहिजे, सोयाबीनला 7,000 रुपये भाव पाहिजे। आणि स्थानिक ते विषय जे म्हणजे शेतकऱ्यांच्या पंपांना दिवसभर इलेक्ट्रिसिटी देण्यात यावी, तसेच स्थानिक ज्या कंपन्या आहे RCCPL आहे, इस्पात आहे, यांचं जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी त्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची व्यवस्था त्यांनी करावी। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेत धुडीने एक खराब होत आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळावी व इतर अन्य मागण्यांसाठी अडेगाव ते खडकी रस्ता, नेरट ते खडकी रस्ता, तसेच जरी तहसीलला जोडणारे 2-3 रस्ते या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यात यावे व इतर ओव्हरलोडिंग बंद करण्यात यावी। तसेच SBI आणि LIC मध्ये जे अदानी समूहाने पैशाची गुंतवणूक केली आणि हिंडनबर्ग कंपनीचा जो अहवाल आहे की ही कंपनी डुबलेली आहे, म्हणजे ही कंपनी डुबणे म्हणजे LIC आणि SBI ह्या कंपन्या सुद्धा डुबत आहे आणि या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य जनतेचे पैसे गुंतवले आहे। या सर्वसामान्य जनतेच्या पैशाला कुठेतरी कात्री लागलेली आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही या आंदोलनाच्या याच्यामध्ये समावेश केला आहे आणि आम्ही यावेळेस पुन्हा या समजा आमच्या मागण्याची पूर्तता जर झाली नाही तर भविष्यात सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करू। NBC न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।